अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो। यंदा हा उत्सव 3 ऑक्टोंबरपासून सुरू झाला आहे। या काळात नवदुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते। नवदुर्गेची अनेक रूपे आहेत, त्यात भारतात तिची प्रसिद्ध मंदिरे देखील आहेत। देवी कामाख्याचे मंदिर हे भारतात प्रसिद्ध आहे। हे मंदिर 52 शक्तिपीठापैकी एक आहे। भारतातील लोक याला अघोरी आणि तांत्रिकाचा बालेकिल्ला मानतात। हे आसामची राजधानी दिसपूरपासून 10 किलोमीटर अंतरावर नीलांचल पर्वतावर वसलेले आहे। मंदिराची खास गोष्ट म्हणजे इथे ना देवीची मूर्ती आहे ना कुठले चित्र, त्यापेक्षा इथे एक तलाव आहे जो नेहमी फुलांनी मढलेला असतो। या मंदिरात देवीच्या योनीची पूजा केली जाते। आजही इथे आईला मासिक पाळी येते। मंदिराशी संबंधित आणखी काही रहस्यमय गोष्टी आहेत ज्या जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल। चला तर मग जाणून घेऊया कामाख्या देवीच्या मंदिराशी संबंधित रंजक गोष्टी। गुवाहाटीजवळ कामाख्या मंदिरात दरवर्षी जून महिन्यात अंबुंबाची यात्रा असते। अंबुंबाची यात्रेला अंबुंबाची पर्व, अमेती किंवा जगतमातेच्या ऋतुस्नानाचा सोहळा असंही म्हणतात। अंबुंबाची यात्रा तांत्रिक परंपरा आणि शक्ती उपासनेशी संबंधित आहे। अंबुंबाची यात्रा तांत्रिकांसाठी महत्त्वाची मानली जाते। देशभरातून लाखो भाविक आणि तांत्रिक समाज राजेवारी पूजा करण्यासाठी अंबुंबाची यात्रेत सहभागी होतात। अंबुंबाची यात्रेत तांत्रिकांचे अनेक गट सहभागी होतात आणि आपल्या परंपरेनुसार विधी करतात। अंबुंबाच्या यात्रेत तांत्रिक साधना करण्यासाठी आणि आपल्या शक्ती वाढवण्यासाठी येतात अशी मान्यता आहे। काही तांत्रिक गुप्तपणे विधी करतात। आसामचे कामाख्या मंदिर हे भारतातील शक्तीपीठांपैकी एक आहे। पौराणिक संदर्भानुसार सतीने आत्मदहन केल्यानंतर तिच्या योनीचा भाग या ठिकाणी गळून पडला असे मानले जाते। आषाढ महिन्यात अर्थात इंग्रजी महिना जूनमध्ये कामाख्या मंदिरातील देवीला रजस्वला होते। या काळात 3 दिवस देवीच्या गर्भगृहाचे दरवाजे बंद असतात। देवीच्या गर्भगृहात पांढरे वस्त्र ठेवले जाते आणि हेच वस्त्र मंदिर उघडल्यानंतर भक्तांना प्रसाद म्हणून दिले जाते। जेव्हा देवीच्या गर्भगृहाचे दरवाजे 3 दिवसांसाठी बंद होतात, त्यावेळी भक्तांना मंदिराच्या आवारात बागकाम, स्वयंपाक, धार्मिक प्रथा किंवा पूजा न करण्याची सूचना देण्यात येते। 4थ्या दिवशी मंदिराचे दरवाजे उघडले जातात आणि अंबुंबाची यात्रा सुरू होते। कामाख्या देवीची स्नान पूजा आदी उपचार झाल्यानंतर भाविकांना देवीच्या दर्शनाची अनुमती देण्यात येते। कामाख्या देवी मंदिरातील अंबुंबाची यात्रेमध्ये भाविकांना प्रसाद म्हणून अंगोदक आणि अंगवस्त्र दिले जाते। अंगोदक म्हणजे मंदिरातील झऱ्याचे पाणी आणि अंगवस्त्र म्हणजे देवीच्या रजस्वानाचे लाल झालेले वस्त्र, अर्थात यासाठी कुंकू वापरतात। कामाख्या मंदिरातील रजस्वला देवीच्या उपासनेचा किंवा निसर्गाच्या प्रतिकात्मक सृजनांचा सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो। अंबुंबाची यात्रेदरम्यान मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलेला असतो। पूजेचे साहित्य विकणारी दुकाने सजलेली असतात।